भाजपची लोकसभेसाठीची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती उद्या मंगळवारपासून हे ठिकाणी भाजपच्या दादरच्या कार्यालयामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे. लोकसभेच्या 45 जागांचं मिशन जे आहे, 48 पैकी 45 जागा निवडून आणण्याचं मिशन हे भाजपाने आपल्या अजेंड्यावर घेतलेलं आहे. त्यासाठीची जी तयारी आहे की कुठल्या मतदारसंघात काय गणित असतील, कशा पद्धतीनं मतदारसंघ कोणाच्या वाट्याला कसे जातील, भाजपाच्या वाट्याला ज्या मतदारसंघ आहे त्या ठिकाणी उमेदवार बदलायची गरज आहे का, तिथे नवीन उमेदवार द्यायची गरज आहे का, काही आमदारांना थेट खासदारकीच्या स्पर्धेत उतरायचं आहे का, हे असे अनेक विषय जे आहेत ते उद्याच्या बैठकीमध्ये चर्चेला येण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण 3 कॅटेगरी ज्या आहेत त्या उमेदवार ठरवतानाच्या आपण या ठिकाणी करू शकतो. म्हणजेच भाजपाच्या वाट्याला ज्या जागा आहेत त्या जागा, शिवसेनेच्या वाट्याला म्हणजेच शिंदे गटांच्या वाट्याला ज्या काही जागा आहेत त्यापैकी किती जागा भाजपाला मिळू शकतात त्या, आणि आता अजित पवार हे महायुतीत आल्यामुळे अजित पवारांच्या गटाला कुठल्या जागा दिल्या जाऊ शकतात, अशा 3 वेगवेगळे टप्पे जे आहेत ते या ठिकाणी होऊ शकतात. मग समजा जागेची अदलाबदल करायची असेल तर भाजपाच्या जरी अजित पवार गटाची जागा असेल तर तिथे कशा पद्धतीने उमेदवार द्यायचा, कशा पद्धतीने जर समजा एखादी कोल्हापूर सारखी जागा असेल ती आज जरी शिवसेनेच्याकडे असली तरी तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार देऊन तिथे निवडून येऊ शकतो का, ही जी गणित आहे ही गणितं जी आहेत ती दुसऱ्या टप्प्यात भाजपला या ठिकाणी बघावे लागतील. पण खऱ्या अर्थानं आज आपण जी चर्चा करणार आहोत की भाजपाला अनेक मतदारसंघांमध्ये तिथली जी अंतर्गत गटबाजी आहे किंवा उमेदवार बदलायचा आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आधी कराव्या लागतील, कारण तो जोपर्यंत पुढे जाते तोपर्यंत इतर ज्या सहयोगी पक्षांचे जे महायुतीमध्ये पक्ष आहेत त्यांच्या जागांचा विचार जो आहे तो त्यांना करता येणार नाही. त्यामुळे आता आपण जो आहे तो भाजपाला कुठल्या कुठल्या जागांवर एकतर उमेदवार आमदार खासदारकीला द्यावे लागतील किंवा मग तिथे उमेदवार बदलावे लागतील, त्यातले काही मतदारसंघ जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकोला हा जो मतदारसंघ आहे हा अकोला मतदारसंघ संजय धोत्रे यांच्याकडे गेले अनेक वर्ष आहे, त्यामुळे संजय धोत्रे आदरी असल्यानंतर हा मतदारसंघ जवळपास आता नवीन उमेदवाराच्या शोधात जो आहे तो या ठिकाणी भाजपाला जावंच लागणार आहे, आणि अकोल्याला नवीन उमेदवार जो आहे तो देण्याची तयारी आणि इव्हन एक नवा चेहरा देण्याची तयारी खासदारकीला भाजपाला या ठिकाणी करावी लागणार आहे. त्यासाठी 2 नावं जी आहेत अकोल्यासाठी ती अतिशय महत्त्वाची आहेत. एक म्हणजे आकाश फुंडकर, बाबासाहेब फुंडकरांचे माजी मंत्री बाबासाहेब फुंडकरांचे हे पुत्र आहेत आणि 2 वेळा खामगाव विधानसभा मतदारसंघातून ते सध्या विद्यमान आमदार आहेत. खऱ्या अर्थानं आकाश फुंडकर यांचं कुणबी कार्ड जे आहे ते अकोला मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालतं, कारण पांडुरंग फुंडकर म्हणजे बाबासाहेब फुंडकर जे आहेत ते याच मतदारसंघात 2 वेळा खासदार निवडून आलेले आहेत आणि त्यांचा जो एकूण बांधणी जी आहे ती अजूनही या मतदारसंघामध्ये आहे, त्यामुळे त्यांचं नाव हे या ठिकाणी चालू शकतं. आणि दुसरं म्हणजे अकोला मतदारसंघात संजय धोत्रे यांच्यासारखे बाचे जे आहेत रणजित सावरकर ते आता विद्यमान आमदार देखील आहेत, त्यांचं देखील नेटवर्क मोठं आहे, त्यामुळे संजय धोत्रे यांचं वारसदार राजकीय वारसदार म्हणून त्यांचं नाव देखील या ठिकाणी जर समजा आमदार एखाद्या आमदाराला खासदारकी द्यायची असेल तर आकाश कुंकर आणि रणजित सावरकर ही 2 नावं जी आहेत ती अकोल्याला या ठिकाणी जाऊ शकतात. त्याचबरोबर चंद्रपूरला आज जरी काँग्रेसचा तिथे उमेदवार होता, काँग्रेसकडे जागा होती पण तिथले खासदार माहीत झाल्यामुळे आता तिथे ते जागेची मोठी चुरस होईल आणि तिथे भाजपाला आता आपला एक ताकदवार उमेदवार जो आहे तो या ठिकाणी द्यावा लागेल. तिथे देखील कुणबी कार्ड जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे सुधीर मुनगंटीवार जे ओबीसी मधून या ठिकाणी ओबीसी कार्ड मधून जरी जाऊ शकले पण एकूण ज्याला आपण म्हणतो चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे यांचं जे ओबीसी कार्ड आहे ते या मतदारसंघात देखील खूप मोठ्या प्रमाणात चालतं, त्यामुळे जर भाजपाने सुधीर मुनगंटीवार हा सर्वसमावेशक चेहरा जर या ठिकाणी चंद्रपूरला दिला तर नक्कीच तो एक मोठा भाजपाला एक प्लस पॉईंट असेल आणि कदाचित सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरसाठी भाजपचे लोकसभेचे उमेदवार या ठिकाणी राहू शकतील असं आपल्याला स्पष्टपणे दिसतं. तसा तिसरा उमेदवार जर बदलेल तर सोलापूरला, कारण सिद्धेश्वर स्वामी ज्या पद्धतीनं त्यांना या संपूर्ण
कामकाज चालवताना होता ना अपयश आलं, एकूण राजकीय चेहरा नव्हता, राजकीय अनुभव नव्हता. आणि गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीनं लोकांची नाराजी जी आहे, राजकीय नाराजी जी आहे, ती सिद्धेश्वर स्वामी यांनी ओढून घेतलेली आहे. कारण विकासाची कुठली मोठी ठोस कामं या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे सिद्धेश्वर स्वामींचा चेहरा देखील या ठिकाणी भाजपला बदलावा लागेल. त्या ठिकाणी एकतर भाजपला काँग्रेस किंवा इतर पक्षातून उमेदवार आयात करावा लागू शकतो, किंवा जर सर्वसमावेशक चेहरा म्हणून जर चालवायचं असेल तर राम सातपुते जे आता विद्यमान आमदार आहेत, त्या विद्यमान आमदार राम सातपुते यांना या ठिकाणी तिकीट दिलं जाऊ शकतं. पण खऱ्या अर्थानं भाजप या ठिकाणी चेहरा आयात करणं यावर मोठा भर जो आहे तो सोलापूर या ठिकाणी देऊ शकतो. दक्षिण मुंबईमध्ये देखील उमेदवार जो आहे तो भाजपला, जरी हा शिवसेनेच्या कडे हा मतदारसंघ होता, पण भाजपचं एकूण प्राबल्य, विशेषतः उत्तर भारतीय मतांचं प्राबल्य या मतदारसंघामध्ये मोठं आहे. त्यामुळे भाजपा हा कायमस्वरूपी आपल्याकडे ठेवण्यासाठी या मतदारसंघावर दावा देखील करेल आणि शिंदे गटाकडनं तो घेईल देखील. त्यामुळे या मतदारसंघामध्ये जर उमेदवार द्यायचा असेल, दक्षिण मतदारसंघामध्ये जर उत्तर भारतीय उमेदवार द्यायचा असेल तर त्यांना राज पुरोहित जे आमदार आहेत ते एक या ठिकाणी नाव या ठिकाणी होऊ शकतं, किंवा दुसरं मंगल प्रभात दोडा एक नाव जे आहे ते दिलं जाऊ शकतं. पण त्या दोघांमध्ये कोण या ठिकाणी परफेक्ट बसेल, कारण मुंबईचे अध्यक्ष म्हणून मंगल प्रभात दोडा यांनी देखील काम पाहिलं आहे, राजपुरोहित यांनी देखील काम पाहिलेलं आहे, त्यामुळे एकूण मुंबईची बांधणी असेल किंवा दक्षिण मतदारसंघाची बांधणी, दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जी बांधणी आहे ती देखील या दोघांना परिचित आहे, कार्यकर्ते परिचित आहे, त्यामुळे ही दावेदारी मोठी होऊ शकते. आणि जर मराठी चेहरा द्यायचा असेल, सुसंस्कृत आणि खूप अभ्यासू असा एक चेहरा द्यायचा असेल तर त्यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हा एक देखील पर्याय आहे. पण राहुल नार्वेकर पहिल्याच टर्ममध्ये या ठिकाणी अध्यक्ष जरी झाले असले तरी ते लोकसभेसाठी किती इच्छुक असतील हा देखील एक महत्वाचा आहे. कारण दक्षिण मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर कुलाब्यापासून खाली जो मराठी वर्ग मोठा आहे, म्हणजे बायकळा आणि इतर जो भाग आहे त्या भागामध्ये मराठी प्राबल्य खूप आहे, त्यामुळे एक नार्वेकर हा चेहरा चालू शकतात का हा देखील पर्यायाचा विचार जो आहे तो भाजपला या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यामुळे दुसरा त्यांना एक उमेदवार जर बदलावायचा असेल तर तो मतदारसंघ आहे सांगली. सांगलीमध्ये संजय काका यांच्याविषयी अँटीकम्बन्सी खूप मोठी आहे आणि एक मानसिकता लोकांची तयार झाली की आता खासदार जो आहे तो या ठिकाणी बदलावा लागेल. त्या ठिकाणी भाजपला एक नवीन चेहरा जो आहे तो या ठिकाणी सांगलीला द्यावाच लागेल. त्यांना दोन पर्याय भाजपला सर्वात महत्वाचे आहेत, एक तर काँग्रेसमधून जो एखादा उमेदवार असेल, स्पर्धक असेल, त्यातला एक उमेदवार जो आहे तो भाजपामध्ये आणावा आणि त्याला तिकीट द्यावं हा एक पर्याय, एक मोठा पर्याय असू शकतो. आणि दुसरं म्हणजे पृथ्वीराज देशमुख जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना या ठिकाणी दिलं जाऊ शकतं का, ही देखील चाचपणी जी आहे ती भाजपला या ठिकाणी करावा लागेल. पण सांगलीला चेहरा जो आहे तो भाजपला नक्कीच बदलावा लागेल. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये देखील एक नवा चेहरा जो आहे तो भाजपला या ठिकाणी द्यावा लागणार, कारण ज्या पद्धतीनं खतगावकर आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये एक मतैक्य किंवा वाद कमी व्हायला सुरुवात झाली आणि एक मिळती जुळती भूमिका जी आहे ती दोघं आता घ्यायला लागल्याचं अंतर्गत या सगळ्या परिस्थितीमधून दिसत आहे. त्यामुळे भाजपला या ठिकाणी जर निवडून यायचं असेल तर त्या ठिकाणी उमेदवार जो आहे तो नवीन उमेदवार शोधावा लागेल, किंवा भाजपा या ठिकाणी इतर पक्षातून उमेदवार जो आहे तो आयात करण्याची शक्यता देखील खूप मोठी आहे. त्याचबरोबर वर्ध्याला देखील भाजपला अँटीकम्बन्सी याचा मोठा फटका जो आहे तो वर्ध्याला बसू शकतो, त्यामुळे वर्ध्याला उमेदवार जो आहे तो बदलण्याची एक मोठी गरज जी आहे ती भाजपला या ठिकाणी नक्कीच जाणवणार आहे. त्यामुळे भाजप एक तर जर भाजपला प्रदेशाध्यक्षांनाच या ठिकाणी उमेदवार म्हणून द्यायचं असेल तो एक पर्याय आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी कार्ड म्हणून किंवा कुटुंबी कार्ड म्हणून या ठिकाणी चालू शकतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सर्वसमावेशक आणि सर्वांना शांतप्रिय असलेला एक चेहरा म्हणून बावनकुळे हे देखील पडदा लावू शकतात. पण एक मराठा कॅन्डिडेट आणि सगळं एकूण राजकीय प्राबल्य, इकॉनॉमिकल या सगळ्या गोष्टी जर
पाहून उमेदवार द्यायचा असेल तर सागर मेघे हा देखील एक उमेदवार म्हणून भाजपाला त्याचा विचार करावा लागेल. पण भाजपाला या ठिकाणी चेहरा जो आहे तो बदलावा लागेल हे तर नक्कीच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपला अंतर्गत गटबाजी ही खूप मोठ्या प्रमाणात उफाळून वर आली आणि त्याचे दुष्परिणाम लोकसभेला बसतील की काय अशी भीती देखील वाटायला लागली. यामध्ये सर्वात मोठा जो गटबाजीचा फटका जो आहे तो नंदुरबारमध्ये भाजपला या ठिकाणी बसू शकतो. कारण भाजपामध्ये जयकुमार रावल असतील, त्यांचं हिना गावितांशी पटत नाही, हिना गावितांचं अमरीश भाई यांच्याशी पटत नाही, हिना गावितांचं तिकडे मागचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी त्यांचं फारसं सख्य नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी जर तोडीस तोड जर उमेदवार हिना गावित यांना जर मिळाला नाही किंवा अंतर्गत गटबाजीमुळे इतर या नेत्यांनी त्यांना मदतच केली नाही तर मोठा फटका जो आहे तो हिना गावितांना देखील बसू शकतो. पण आता सध्या हिना गावितांना तोडीस तोड असा उमेदवार शोधणं हे भाजपला तरी शक्य नाही किंवा हिनाताई यांच्या विरोधातल्या जे नेते आहेत त्यांना देखील एक तोडीस तोड उमेदवार शोधणं सध्या तरी शक्य वाटत नाही. त्यामुळे हिना गावित ह्या यांना जरी तिकीट या ठिकाणी दिलं गेलं असलं तरी पण पक्षांतर्गत त्यांना निवडून येण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक जे त्यांना शांत करणं हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अतिशय महत्वाचं असणार आहे. त्यामुळे तिथे एकतर उमेदवार बदलणं किंवा भाजपच्या मोठ्या नेत्यांवर वचक ठेवणं ह्या दोन मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या भाजपला या ठिकाणी कराव्या लागतील. त्याच पद्धतीने अँटीकम्बन्सीचा फटका धुळे लोकसभा मतदारसंघाला देखील या ठिकाणी बसू शकतो. डॉक्टर सुभाष भामरे हे दोन वेळा खासदार झालेले आहेत. मोठा जो प्रभाव खऱ्या अर्थानं दोन्ही वेळा मोदी लाट हा एकमेव एजेंडा किंवा एकमेव विजयाचं कारण हे सुभाष भामरेचं या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यामुळे जर इथे उमेदवार बदलला नाही तर हा मोठा फटका जो आहे तो धुळ्यामध्ये बसू शकतो. त्या ठिकाणी सध्या धरती देवरे ज्या भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील आहेत त्यांची ही कन्या आहे आणि एकूण त्यांच्या सासरीचे राजकीय प्राबल्य मोठं आहे. मराठा कॅन्डिडेट आहेत आणि धुळ्यामध्ये एक मोठं कुटुंब आहे. त्यामुळे या ठिकाणी धरती देवरे यांचं नाव जे आहे ते भाजपच्या कडून अचानक समोर लोकसभेला येऊ शकतं हा देखील एक मोठा धुळ्याचं गणित आहे. दुसरा अंतर्गत वाद जो आहे तो रावेर मतदारसंघ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठा आहे. त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये रक्षा खडसे या एकनाथराव खडसे यांच्या सुनबाई आहेत. त्यामुळे थेट त्यांना विरोध जो आहे तो पक्षांतर्गत पातळीवर खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अंतर्गत केला जातोय. वारंवार रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाईल, रक्षा खडसे यांना आता भाजपा संधी देणार नाही अशा बातम्या पेरून त्यांच्याविषयी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपातूनच होत आहे. त्यामुळे कुठेतरी रावेरमध्ये एकतर रक्षा खडसेंना प्राबल्य असा उमेदवार द्यायचा असेल तर तो गिरीश महाजन स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातले त्यांची मिसेस याच्यापैकी दोन उमेदवार एक खूप मोठ्या प्रमाणात प्रबल दावेदार या ठिकाणी असू शकतात. किंवा लेवा समाज जर उमेदवार द्यायचा असेल तर हरिभाऊ जावळे जे माजी खासदार होते त्यांचा मुलगा अमोल जावळे हा या ठिकाणी एक पर्याय ठरू शकतो का याचा विचार देखील भाजपला करावा लागेल. जर रक्षा खडसेंनाच तिकीट द्यायचं असेल तर भाजपला म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना या ठिकाणी पक्षांतर गटबाजी ही थांबवावीच लागेल. अन्यथा या ठिकाणी भाजपचा पराभव जो आहे तो कोणीही टाळू शकत नाही. तशाच पद्धतीनं जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये देखील परिस्थिती तीच आहे. कारण जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि अनेक वर्षापासून जवळपास 25 वर्ष झाली भाजपाकडेच हा मतदारसंघ जो आहे तो राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भाजपाचेच खासदार राहिले, आता देखील भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे जवळपास 4.5 लाख मतांनी या ठिकाणी विजयी झाले. म्हणजे भारतातले पहिल्या 4 ते 5 खासदारांमध्ये उन्मेश पाटील म्हणजेच जळगाव लोकसभा मतदारसंघाची तफावत जी आहे ती या ठिकाणी मोठ्या मतावरच्या फरकाने निवडून आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पण इथे देखील उन्मेश पाटील यांना अंतर्गत विरोध हा खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे उन्मेश पाटील यांना तिकीट मिळणार नाही, त्यांचा पत्ताकट केला जाईल, त्यांना काही करून गिरीश महाजन हे तिकीट मिळू देणार नाही ही जी संभ्रमाची अवस्था
भाजपाच्या मतदारांमध्ये केली जाते आहे, तो देखील भाजपाला एक मोठा फटका या ठिकाणी बसू शकतो. किंवा रावेर जळगाव हम करे सो कायदा किंवा आम्ही सांगेल ते आणि मी सांगेल तोच उमेदवार, गिरीश महाजनांची जी भूमिका आहे त्याला देखील एक बंधन आणण्याचं काम जे आहे ते वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी करावं लागेल. पण तरी देखील जर उमेदवार बदलायचाच असेल तर गेल्या वेळेच्या उमेदवार ज्यांचं तिकीट कापून उमेश पाटील यांना देण्यात आलेलं होतं, स्मिता वाघ विधान परिषदेचे आमदार होते, त्यांना या ठिकाणी तिकीट दिलं जाऊ शकतं. किंवा हा मतदारसंघ जर राष्ट्रवादीच्या वाट्याला द्यायचा असेल तर माजी खासदार एटी राणा यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांना हे तिकीट जे आहे ते दिलं जाऊ शकतं. अशा दोन वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत त्या जळगावमध्ये पाहता येतील. जर उन्मेश पाटील यांना तिकीट द्यायचं असेल तर भाजपाची अंतर्गत गटबाजी ही वरिष्ठांना मोडून काढावी लागेल हा एक भाग. आणि जर त्यांच्या विरोधात उमेदवार त्यांना बघून उमेदवार द्यायचा असेल तर ती जागा राष्ट्रवादीला सोडणं आणि एटी पाटील यांना त्या ठिकाणी प्रवेश देणं हा एक भाग, किंवा मग स्मिता वाघ यांना तिकीट देणं, या गोष्टी ज्या आहेत त्या भाजपाला या ठिकाणी कराव्या लागतील. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघावर देखील एक मोठं गणित जे आहे ते हे चेहरा बदलवण्याचं किंवा उमेदवार बदलवण्याचं होऊ शकतं. पुणे लोकसभामध्ये गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा नक्की कोणाकडे जाईल, एक असा मुद्दा जो आहे तो चर्चेला जातोय की नवीन उमेदवार कोण त्यांच्या कुटुंबापैकी असेल तर त्याचं उत्तर पूर्णपणे नाही. त्यामुळे या ठिकाणी खासदारकी पदाला जर उमेदवार द्यायचा असेल तर मुरलीधर मोहोळचं नाव जे आहे, जे महापौर आहेत त्यांचं नाव खूप मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. किंवा एखादा उद्योगपती जसं सुरेश कलमाडी यांचं सामाजिक स्थान होतं, उद्योगात मोठं स्थान होतं, तसा उद्योगामधल्या एखादा व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी येऊ शकतो का याची चाचपणी देखील भाजपाला करावी लागेल. जर एकूण ब्राह्मण समाजाचं एकूण मतदान जर या ठिकाणी पाहिलं तर तसा चेहरा जर द्यायचा असेल किंवा संघाच्या विचाराला मांडणारा चेहरा जर द्यायचा असेल तर सुनील देवधर यांचं नाव देखील पुण्यासाठी पक्षाचा विचार जो आहे तो या ठिकाणी चाललेला आहे. त्यामुळे इथे एक नवीन चेहरा जो आहे तो भाजपाला पुणे लोकसभा मतदारसंघासाठी द्यावा लागेल हे या ठिकाणी नक्कीच आहे. भाजपाला मुंबई देखील आणखी एक मतदारसंघ, जसं दक्षिण मुंबईमध्ये एक नवीन विचार या ठिकाणी करावा लागेल, तसाच आणखी एक विचार जो आहे तो उत्तर मुंबईमधून देखील भाजपाला करावा लागणार आहे. या ठिकाणी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांना बदलवण्यासाठी मोठे प्रयत्न जे ते या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांच्या कारण भाजपाच्या एकूण भारतामध्ये जे अतिशय सुरक्षित मतदारसंघ आहे त्यापैकी सर्वात अग्रेसर सुरक्षित मतदारसंघ जर आपल्याला म्हणायचा असेल तर तो उत्तर मुंबई मतदारसंघ आहे. त्यामुळे इथे भाजपाला जरी सुरक्षित असला, मतदारसंघ खूप सुरक्षित असला, तरी त्या ठिकाणी उमेदवार हा बदलावाच लागणार आहे. कारण गेल्या दोन टर्म पासून गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर नवीन चेहरा द्यावा अशी मागणी भाजपाच्या अंतर्गत गटाकडून या ठिकाणी केलं जाऊ शकते. खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये विनोद तावडे यांचं नाव खूप अग्रेसर पद्धतीनं पुढे येत होतं, पण त्यांच्याकडे बिहारची जबाबदारी दिल्यामुळे ते खासदारकी च्या उमेदवार म्हणून कितपत निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असतील हा देखील एक महत्वाचा विषय आहे. कारण त्याविषयीची भूमिका त्यांनी पक्षाला देखील कळवलेली आहे की बिहारची जबाबदारी जी आहे ती पूर्णपणे विनोद तावडे जी आहेत ते पार पाडतील. त्यामुळे या ठिकाणी नवीन चेहरा जर कोणाला द्यायचा असेल तर एक नवीन चेहऱ्याचा शोध जो आहे तो या ठिकाणी भाजपाला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे उत्तर मुंबई मतदारसंघात देखील भाजपाला आपल्याला उमेदवार जो आहे तो या ठिकाणी बदलावा लागणार आहे. असे हे मतदारसंघ जे आहेत ते भाजपाचे कुठले मतदारसंघ एकतर उमेदवार बदलायचे आमदारांना खासदार करायचं तो एक आहे, किंवा अँटी इनकम्बन्सीमध्ये आणि पक्षांतर्गत खूप मोठ्या प्रमाणात गडबडजी झाल्यामुळे तिथे उमेदवार बदलावा लागणार आहे, त्याची ही संपूर्ण आकडेवारी जी आहे ती आज आपण या ठिकाणी घेतली आहे. पण उद्या आपण जेव्हा लोकसभा मतदारसंघांची गणितं जी आहेत ती महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार आहे, त्यामुळे काही जागा ज्या आहेत त्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील सोडाव्या लागणार आहेत, काही जागा राष्ट्रवादीला देखील सोडाव्या लागणार आहेत, काही जागा भाजपाला देखील आदला बदल करावा लागणार आहे. त्यामुळे त्या जागा कुठल्या असतील त्या जागांवर आपण चर्चा करणार आहोत ते पुढच्या भागात.